नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आज आपण भारतवर्ष ही संकल्पना नेमकी काय आहे याबद्दलची माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत। लक्षात घ्या मित्रांनो, भारताचा एक प्राचीन ग्रंथ आहे ज्याचं नाव या ठिकाणी ऋग्वेद आहे। तर ऋग्वेद या ग्रंथामध्ये भारताच्या एका प्राचीन राजवंशाची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते। भारतामध्ये एक प्राचीन राजवंश या ठिकाणी होता ज्याचं नाव या ठिकाणी भरत होता। लक्षात घ्या, या भरत या प्राचीन राजवंशाचा एक राजा होता जो या ठिकाणी सुदास या नावाने ओळखला जात होता। लक्षात घ्या, या सुदासनं सिंधू नदी आणि तिच्या ज्या उपनद्या आहेत म्हणजे जो सप्तसिंधू प्रदेश जो आहे तर त्या सप्तसिंधू प्रदेशामध्ये आपलं राज्य स्थापन केलं होतं अशी माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते। याचबरोबर ऋग्वेद या ग्रंथामध्ये आपल्याला एक दशराज युद्धाची पण माहिती या ठिकाणी मिळते ज्यामध्ये या भरत प्राचीन राजवंशानं या दशराज युद्धामध्ये भारतात असणाऱ्या ज्या छोट्या छोट्या रानटी टोळ्या होत्या त्यांचा या ठिकाणी पराभव या ठिकाणी केला होता। आणि म्हणून मग पाहायला भेटतं की रावी नदी किनारे जे दशराज युद्ध झालं ज्या दशराज युद्धाच्या माध्यमातून भारतामध्ये भरत या नावाचा प्राचीन राजवंशाला आपली सत्ता स्थापन करण्याची संधी या ठिकाणी मिळाली। आणि म्हणून मग या भरत प्राचीन राजवंशावरूनच आपल्या देशाचं नाव हे भारत पडलेलं आहे असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। लक्षात घ्या, भारत या शब्दाचा अर्थ नेमका काय आहे तर भारतचा अर्थ आहे भरतांचा देश, म्हणजे भरत या प्राचीन राजवंशाचे जे लोक आहे तर त्यांचा देश असं या ठिकाणी भारत म्हणून याला संबोधलं गेलेलं आहे। दुसरा महत्वाचा मुद्दा आपल्याला पाहायला भेटतो, एक संकल्पना मांडली जाती ती म्हणजे भरत संतती। भरत संतती ही एक संकल्पना देखील आपण या ठिकाणी इथं पाहूया। आता भरत संतती म्हणजे काय तर या भूप्रदेशावर जे लोक या ठिकाणी राहतात त्याला या ठिकाणी भरत संतती म्हणून संबोधलं जातं, ज्याला आपण आजच्या बोली भाषेमध्ये भारतवासी म्हणून देखील संबोधू शकतो। तर जे लोक या भूप्रदेशावर राहतात त्यांना या ठिकाणी भारत संतती किंवा भरत संतती म्हणून या ठिकाणी संबोधलं गेलेलं आहे असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। आता लक्षात घ्या, भारताचे जेवढे काय प्राचीन ग्रंथ आहेत आणि या प्राचीन ग्रंथांची व्याख्या करणारे जेवढे कोण विद्वान होते, जे शास्त्रज्ञ होते, जे तत्वज्ञानी होते, त्यांनी भारतवर्ष ही संकल्पना आपल्या लिखाणांमधनं मांडलेली आहे। तर भारतवर्ष या संकल्पनेमध्ये त्यांनी भूमिका अशी मांडली की ब्रह्मपुत्रा नदीचं जे खोरं आहे तर त्या ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यापासून सिंधू नदीच्या खोऱ्यापर्यंतचा प्रदेश आणि उत्तरेला हिमालय पर्वत रांगांपासून ते दक्षिणेकडे समुद्रापर्यंत म्हणजेच या ठिकाणी कन्याकुमारी पर्यंतचा जो प्रदेश आहे तो संपूर्ण अखंड प्रदेशाला या भारतीय विद्वानांनी भारतवर्ष म्हणून संबोधलेला आहे असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। म्हणजे लक्षात घ्या, भारतवर्ष या संकल्पनेमध्ये भारताच्या अखंड भारताच्या सीमारेषा निश्चित आहेत हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या। जसं की ब्रह्मपुत्रा नदीच्या खाडीपासून तर सिंधू नदीच्या खाडीपर्यंतचा प्रदेश आणि उत्तरेला हिमालय पर्वत रांगांपासून ते या ठिकाणी दक्षिणेला कन्याकुमारी पर्यंतचा जो अखंड भूप्रदेश आहे त्या भूप्रदेशाला भारतवर्ष म्हणून या ठिकाणी संबोधलं जातं। आता लक्षात घ्या, तर या भारतवर्षावर म्हणजे या अखंड भारतावर राज्य करणाऱ्या लोकांना किंवा राज्य करणाऱ्या राजवंशाला चक्रवर्ती म्हणून या ठिकाणी संबोधलं जातं। चक्रवर्ती म्हणून या ठिकाणी संबोधलं गेलेलं आहे असं एकंदरीत दिसतं। आता ही चक्रवर्ती ही संकल्पना काय नेमकी आहे तर इथं परत एकदा मी या ठिकाणी सांगेल की या भारताच्या अखंड भूप्रदेशावर ज्यांनी या ठिकाणी राज केलं, ज्यांनी या ठिकाणी सत्ता स्थापन केली त्यांना चक्रवर्ती म्हणून संबोधलं जातं। आता लक्षात घ्या, भारताचा इतिहास जेव्हा आपण या ठिकाणी अभ्यासतो तेव्हा अशा प्रकारचे दोनच राजवंश या देशामध्ये होऊन गेले की ज्यांनी या अखंड भारतावर या ठिकाणी राज्य केलं होतं। त्यापैकी एक राजवंश या ठिकाणी होता तो म्हणजे मौर्य, एक राजवंश होता मौर्य आणि दुसरा राजवंश होता तो म्हणजे गुप्त। आपल्या सर्वांना माहिती असेल की दक्षिणेकडचा हा जो भाग जर आपण सोडला ज्याला आपण सुदूर दक्षिण म्हणतो किंवा तमिळम म्हणतो हा भूप्रदेश जर आपण सोडला तर या संपूर्ण भूभागावर सम्राट अशोकाने आपली सत्ता इसवीसनपूर्व 3 शतकामध्ये स्थापन केली होती। आणि म्हणून मग सम्राट अशोकाला
चक्रवर्ती सम्राट या नावाने पण संबोधलं जातं. तर चक्रवर्ती सम्राट ही संकल्पना आली कुठून, तर या चक्रवर्तींमधून आलेली आहे. म्हणजे ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यापासून ते सिंधू नदीपर्यंतच्या खोऱ्यापर्यंत आणि उत्तरेला हिमालय पर्वत रांगांपासून ते दक्षिणेकडे कन्याकुमारी पर्यंतचा जो भूप्रदेश आहे ज्याच्या आधिपत्याखाली होता त्याला या ठिकाणी चक्रवर्ती सम्राट म्हणून या ठिकाणी संबोधलं जातं. तर पहिला होता तो म्हणजे सम्राट अशोक आणि दुसरा जो आहे त्याचं नाव या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती असेल तो म्हणजे समुद्रगुप्त. समुद्रगुप्ताच्या काळात देखील पाहायला भेटतं की हा दक्षिणेकडचा सुदूर दक्षिणचा प्रांत देखील या समुद्रगुप्तानं आपल्या अधिपत्याखाली या ठिकाणी घेतला होता. लक्षात घ्या या दोन शासकांव्यतिरिक्त या संपूर्ण भारतावर राज्य स्थापन करण्याची संधी कोणत्याच शासकाला मिळाली नाही. हा सर्वात महत्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी अधोरेखित करणं गरजेचं आहे. इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये तशा प्रकारे चक्रवर्ती सम्राट बनण्याचा प्रयत्न एका भारतीय शासकाने केला होता ज्याचं नाव हर्षवर्धन होतं. हर्षवर्धन राजाने संपूर्ण उत्तरेकडचा भाग जो आहे तो आपल्या अधिपत्याखाली आणला होता. मात्र जेव्हा दक्षिणेकडचा भारत जिंकण्यासाठी तो या ठिकाणी गेला तेव्हा दक्षिणेकडच्या एका शासकाने पुलकेशी द्वितीय त्याचा नर्मदा नदी किनारी पराभव केला होता आणि म्हणून मग चक्रवर्ती सम्राट बनण्याची संधी ही या ठिकाणी हर्षवर्धन शासकाला या ठिकाणी मिळाली नाही. अशा प्रकारचा इतिहास आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. आता लक्षात घ्या या भारतवर्ष जो आहे तर या भारतवर्षाला हिंदुस्थान या नावानं पण संबोधलं गेलं इसवी सनाच्या 6व्या 7व्या शतकामध्ये. आता झालं काय की या देशाला हिंदुस्थान का बरं म्हटलं गेलं ते नीट या ठिकाणी समजून घ्या. लक्षात घ्या सिंधू हा जो शब्द आहे हा संस्कृत मधला शब्द इथे या ठिकाणी मानला जातो. तर या सिंधू या संस्कृत मधल्या शब्दातून एक शब्द निर्माण झाला ज्याला आपण हिंद या नावाने या ठिकाणी संबोधतो. आता हिंद हा जो शब्द आहे हा शब्द इराणी शब्द मानला जातो. कोणता? तर इराणी जो आहे तर इराणी भाषेतील शब्द हिंद हा या ठिकाणी आहे जे सिंधू मधन निर्माण हा या ठिकाणी झालेला आहे. आता पहा सिंधू नदीच्या क्षेत्रामध्ये राहणारे जे लोक आहे त्याला या ठिकाणी हिंदुस्थान म्हणजेच हिंदुस्थान या नावानं संबोधलेलं आहे असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. म्हणजे इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये जे इराणी लोक भारतामध्ये आले होते त्या इराणी लोकांनी सिंधू आणि सिंधू नदीचा जो काही प्रदेश आहे जो सप्तसिंधू प्रदेश मानला जातो तर त्या भागासाठी त्यांनी या ठिकाणी हिंदुस्थान या शब्दाचं किंवा हिंदुस्थान या शब्दाचा उच्चार या ठिकाणी केला होता असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आता लक्षात घ्या की हिंदुस्थान वर्ण ते हिंदुस्थान अशा प्रकारे शब्द पडल्याचं एकंदरीत दिसतं. आपल्या सर्वांना माहिती असेल की इसवी सनाच्या 3व्या शतकामध्ये भारतामध्ये युनानी शासकांनी देखील हल्ला केला होता असं एकंदरीत दिसतं. आता हे जे युनानी शासक होते म्हणजे जे ग्रीक शासक या ठिकाणी होते तर ते ग्रीक शासक हे देखील इसवी सनाच्या 3व्या शतकात भारतावर हल्ला करताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तर या युनानी शासकांनी त्या युनानी भाषेमध्ये भारताच्या संदर्भामध्ये किंवा सिंधू नदीच्या संदर्भामध्ये एक शब्द वापरला होता ज्याचं नाव इंडस असं या ठिकाणी आहे. तर इंडस हा शब्द हा युनानी भाषेतला आहे हा महत्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता लक्षात घ्या की हा जो इंडस हा जो शब्द आहे याच इंडस या शब्दावरनं इंडिया असं भारताला या ठिकाणी संबोधलं गेलेलं आहे हा महत्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे मुद्दा नीट समजून घ्या की इंडिया हा जो शब्द आहे हा इंडिया शब्द इंडस मधनं तयार झाला आणि हा शब्द युनानी भाषेतला मानला जातो आणि हिंद हा जो शब्द आहे हा इराणी शब्द या ठिकाणी आहे जो संस्कृतच्या सिंधू मधून निर्माण झालेला आहे हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. इराणमध्ये इसवी सनाच्या 3व्या शतकामध्ये सासानी शासक या ठिकाणी होते. सासानी शासक नाव नीट लक्षात घ्या. इथं लिहितो मी सासानी शासक. तर या सासानी शासकांनी
इराण मध्ये या ठिकाणी राज्य केलं होतं, तर इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात, लक्षात घ्या इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात या सासानी शासकांनी त्यांच्या राज्यामध्ये अभिलेख निर्माण केले होते आणि त्या अभिलेखांमध्ये आपल्याला भारताच्या संदर्भामध्ये सर्वात पहिल्यांदा हिंदुस्तान या प्रकारे शब्दाचा उपयोग केला होता अशी माहिती या ठिकाणी मिळते. तर हिंदुस्तान हा जो शब्द आहे, हा हिंदुस्तान हा शब्द हा सर्वात पहिल्यांदा उपयोगामध्ये आणला तो सासानी शासकांनी जे इराणचे होते त्यांनी त्यांच्या अभिलेखांमध्ये भारताला या ठिकाणी हिंदुस्तान म्हणून संबोधलं आणि म्हणून मग नंतरच्या काळामध्ये भारताला हिंदुस्तान म्हणायला सुरुवात झाली. आणि युनानी शासकांनी या सिंधू नदीला इंडस म्हणून संबोधलं आणि त्या इंडस वर्ण भारताला इंडिया म्हणून संबोधलं जात अशी माहिती या ठिकाणी मिळते. या प्रकारे भारतवर्ष ही संकल्पना काय आहे ती आपण इथे या ठिकाणी पाहिली. याचबरोबर चक्रवर्ती ही संकल्पना काय नेमकी आहे ती आपण इथे या ठिकाणी पाहिली. भारत संतती ही शब्द काय नेमका आहे तो आपण या ठिकाणी पाहिला. आणि नेमकं भारताला हिंदुस्तान का बरं म्हटलं आणि इंडिया का बरं म्हटलं याही गोष्टी आपण इथे या ठिकाणी जाणून घेतलेल्या आहेत. तुर्तास आपण इथे थांबूया. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.